पुण्यातील विसर्जन मिरवणूक अखेर 28 तासानंतर संपली आहे, कारण शेवटच्या मंडळाच्या गणपती विसर्जन आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास करण्यात आलं. त्याचबरोबर मिरवणूक शांततेत पार पडल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. पोलिसांनी विनाअडचण मिरवणूक पार पडली तर मोठ्या प्रमाणावर नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं. यावेळी लेझरच्या वापरावर बंदी होती, तरीही ज्या मंडळांनी लेझरचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं. तसंच आवाजाच्या तीव्रतेचं उल्लंघन केलं असल्यासही कारवाई करण्यात येणार असल्याचं ते बोलताना म्हणाले. तर मोबाईल चोरीच्याही घटना घडल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. काल 10 वाजता प्रथम मानाची गणपती कसबा गणपती या मंडळाची आरती होऊन सुरुवात झाली होती. अंदाजन इथे 28 तासाचे सुमारास हे पूर्ण विसर्जन मिरवणूक पार पाडलेली आहे. अत्यंत शांततेत आणि अत्यंत उत्साहात ही सण साजरा झाली, हे विसर्जन मिरवणूक पार पाडली. यासाठी आम्ही आमच्यातर्फे आणि पुणे शहर पोलीस दलांतर्फे सर्व शहराचे सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळांचे पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. खरा त्यांनी अत्यंत चांगली एक समन्वय पोलीस विभागासोबत आणि प्रशासनासोबत ठेवली, यांच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडीअडचणी न येता अत्यंत चांगले वातावरणात ही सण पार पाडल्या गेली.